दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राजस्थान मधील अजय भावसार हडपसर पुणे एक्सप्रेसने प्रवास करीत असताना मनमाड रेल्वे स्थानकावर एका अनोळखी इसमाने त्याच्या गळ्यातील चैन जबरीने तोडून नेल्याबाबत मनमाड लोहमार्ग पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाच्या सहाय्याने प्रवीण श्रीमंत काळे याला ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली तेव्हा संशयित आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यातील 50 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली। यावेळी त्याच्याकडून 5 गुन्ह्यांची कबुली मिळाली असता त्याच्याकडून अंदाजे 2,50,000 रुपये किमतीचे दागिने आणि 44 ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले। ही कामगिरी लोहमार्ग औरंगाबादच्या पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक संपत राठोड, सुरेश सोनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पवार, पोलीस हवालदार रवींद्र खडकतकर, पोलीस नाईक महेंद्र पाटील, संतोष भालेराव, सुशील भावसार, किशोर अमर खोडके, पोलीस शिपाई राज बच्चाव, अजित पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक संदीप देसवाल, धर्मेंद्र यादव, सागर वर्मा, मनीष कुमार, दीपक सानप आदींनी यशस्वी केले आहे। रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड।